नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार 1000 आजच्या हेडलाईन्स वर। राज्यात मतदार याज्ञाविषयी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर। काटोल शहरात गणेश उत्सव साजरा। आडू तस्कराविरुद्ध मोठी कारवाई, 4 ट्रक पकडले। आता बातम्या सविस्तररित्या। काटोल येथे भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याज्ञांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। मतदार याज्ञा प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेली नाहीत अथवा प्रारूप मतदार यादींमध्ये करण्यात आलेल्या नोंदींबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती सुधारणा करावयाच्या असतील तर अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज करण्यात येईल। काटोल शहरातील सर्व गणेश मंडळ व अनिल देशमुख मित्र परिवारातर्फे दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी सुद्धा रस्साखेच, डान्स स्पर्धा, योगासन, रांगोळी, उत्कृष्ट सजावट या स्पर्धा घेण्यात आला। यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, सौ आरतीताई देशमुख, सलील कुलकर्णी, गणेश चन्ने, अनुप खराडे, अजय लाडसे, अमित काकडे, प्रवीण गोतमारे व मित्र परिवार उपस्थित होते। रामटेक येथे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागपूर जिल्ह्यात तुमसर व भंडारा मार्गाने रामटेक तालुक्यातील नागपूरला अवैध रीतीने वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते। या गोपनीय माहितीच्या आधारावर रामटेकचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मृदल व रामटेकचे उपविभागीय जोगेंद्र कट्यारे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 10 सुमारात रामटेक तालुक्यातील महादुला लोहारा दरम्यान रामटेक महसूल कार्यालयातील विशेष पथकांची नेमणूक करून वाळू तस्करी करणारे 4 ट्रक पकडले। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार।